या बातमीचे प्रस्तुत करतायत मा भवानी ट्रेडर्स मसाला किराणा अन्नधान्य आणि ड्रायफ्रूटचे ठोक व चिल्लर विक्रेता आमचा पत्ता पारडी रोड वरुड अकरा वर्षीय अवंती काळेईने रोला वरुडच्या शिरपेचात मानाचा तुरा संयुक्त भारतीय खेल फाउंडेशन इंडियातर्फे आयोजित नेपाल योग स्पर्धेत प्राप्त केले गोल्ड मेडल अकरा वर्षीय अवंतिकाडे व तिच्या शिक्षकांचं होत आहे सर्वत्र कौतुकच कौतुक दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संयुक्त भारतीय खेल फाउंडेशन तर्फे नेपाळ येथे इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती नेपाळ येथे जाऊन वरुड येथील अकरा वर्षीय अवंती काडे या चिमुकलीने योग स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे त्यामुळे संपूर्ण भारत देशाचे नाव अवंती काड्याने नेपाळ येथे उंचवले आहे अकरा वर्षीय अवंतीच्या यशाने वरुड तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेलाय अवंती काडे व तिच्या शिक्षकांचे आणि सर्व टीमचे नेपाळ येथून परतल्यानंतर वरुड येथे वरुडकरांनी जंगी स्वागत केले आहे विशेष म्हणजे अकरा वर्षाच्या अवंती काड्याने नेपाळ येथे योग स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त करून वरुड तालुक्याचं नाव संपूर्ण भारत देशात मोठं केलंय अवंतीच्या यशामागे तिचे शिक्षक व आई वडील त्यांनी आता परिश्रम घेतले आहे आम्ही अवंती काळे व तिच्या शिक्षकांशी आणि आई वडिलांशी बातचीत केली आहे पाहूया भारतीय खेल फाउंडेशन इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दरवर्षी घेण्यात येते हे नेपाल येथे आणि आता नुकतीच दोन हजार एकवीसची चॅम्पियनशिप पार पडली आहे आणि वरुड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे ते वरुड येथील अकरा वर्षाच्या चिमुकलीनं म्हणजे अवंती प्रदीप काळेनं या चिमुकलीनं नेपाल येथे योग स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे आणि आपल्यासोबत या सर्व टीमचे काही चमू आणि त्यांचे टीचर्स आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर्वप्रथम अवंती तुझं खूप खूप स्वागत आमच्या अमरावती टुडे न्यूजमध्ये मला सांग तू नेपाळमध्ये खेळायला गेली आणि तुला गोल्ड मेडल प्राप्त झालं कसं वाटते आज मला खूप चांगलं वाटत आहे आणखी मला खूप खुशी होत आहे की मी पलांडा इंटरनॅशनलला खेळली आणखी तिथे मला गोल्ड मेडल मिळालं आहे आणखीन मी खूपदा खेळली आहे नॅशनल आणखी डिस्ट्रिक्टचे पण तिथे पण मिळाले पण मला आणखीन इंटरनॅशनलचे खेळायचे आणखी आणखीन आहे खूप समोर जायचं आहे मला सांग याची तयारी कशी केली नेपाळ पर्यंत खेळायला जायची आणि योग स्पर्धेचं मार्गदर्शन कोणाचं लाभलं आणि तू आज गोल्ड मेडल प्राप्त केलं त्याचं श्रेय कोणाला देशील माझं पूर्ण क्रेडिट जात माझ्या टीचर टीचरला आणखी माझ्या बाबा आहे बाबाला मम्मी पप्पांना तयारी कशी केली क कशा प्रकारचं नियोजन असायचं केव्हा प्रॅक्टिसला जायची कशा प्रकारचं अभ्यास कसा क करायची शाळेचा आणि नेमकं केव्हा प्रॅक्टिस करायची कसं तुझं नियोजन होतं मी सहा वाजता माझ्या योगा क्लासला जायची आणखी दुपारून पूर्ण क्लासेसचे होमवर्क करून टाकायचे अच्छा बघू शकतो आपण अगदी वरुड तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि वरुड तालुक्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे ते म्हणजे या अकरा वर्षाच्या चिमुकलीनं ना तिचं नाव अवंती प्रदीप काळे आहे त्याच्यामागं तिच्या आईवडिलाचं आणि तिच्या टीचरचं तितकंच महत्त्व आहे की त्यांनी तिला योग्य मार्गदर्शन दिलं आणि तिच्या या लहानशा वयामध्ये तिनं एक उंच भरारी घेतली ही वरुड तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अवंतीचे अवंती काळेचे आपल्यासोबत काही टीचर काही मार्गदर्शक आहेत मला सांगा मॅडम हे स्पर्धा नेमकी कशा प्रकारे आयोजित केली जाते आणि दरवर्षी याचं कॉम्पिटिशन होतं ते कुठं होतं आणि काय नेमकं कशी तयारी करावं लागते कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनचं तर हे ऑर्गनायझेशन आहे एस बी के -एफ। इंटरनॅशनल नेपाळ योग म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं वेगवेगळे वेग इव्हेंट असतात जसं कबड्डी झालं फुटबॉल झालं त्याच्यामध्ये आता योगाला मान्यता मिळालेली आहे आणि योगा ऑलिम्पिकमध्ये खेळ म्हणून त्याची मान्यता झालेली आहे कारण याच्या आधी खेळ म्हणून त्याला मान्यता प्राप्त झाली नव्हती पण स्पोर्ट्स मिनिस्ट्रीनी आपल्या भारताच्या त्याला खेळामध्ये मा मान्यता प्राप्त करून दिली त्याच्यामुळं आपल्याला खेड्यामधून हा योग समोर न्यायचा आणि आपल्याला असे खेळाडू घडवायचे आहे की ते योगाचा प्रसार आणि प्रचार करतील आणि त्याच्यासोबत आपलं स्वास्थ्य पण ठेवतील हो म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी हे सांगेन की तुम्ही योग करा आणि नुसतं आपल्याला काय असतं की नाही माझा योग कोणीतरी बघितला पाहिजे ह्या ना मी काय करते माझं अचीवमेंट काय हे लोकांना दाखवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासोबत त्यांना प्रेरणा पण मिळाली पाहिजे तशीच माझी विद्यार्थिनी जी आवडती ती पहिल्या वर्गापासनं माझ्याजवळ येते आणि ह्या मुलांना इतकं वेड आहे योगाचं की केव्हा एकदा मी शाळा संपवते आणि केव्हा एकदा योगा क्लासला जाते बिलकुल ते तयार असतात सुट्टी संडेची नाही पाहिजे त्यांना नाही टीचर आम्ही संडेला पण यायला तयार आहोत आणि एवढी फ्लेक्झिबिलिटी मनाची शरीराची पूर्ण तयारी असते त्यांची आता तुम्ही प्रवाला प्रवासाला जरी गेलात तरी तुम्हाला त्यांना हे म्हणावं नाही लागणार की तुला हे सोबत घ्यावं लागेल बिलकुल म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी आहे तुम्ही बाहेर कसं बोललं पाहिजे कोणत्या प्रसंगाला कसं को वागलं पाहिजे प्रेझन्स ऑफ माइंड हा तुमच्या जवळ असला पाहिजे ही सगळी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुम्हाला योगामुळे होते आणि योगा ही आपली ट्रेडिशन आहे आपली धरोहर आहे ऋषीमनी दिलेला तो आपल्याला वारसा आहे तो आपण समोर चालवायलाच हवा निश्चितच योगा आपल्याला वारसा दिलेला आहे आणि तो पण जपला पाहिजे योगाचे काय फायदे असतात हे टीचरने आपल्याला सांगितलं मात्र अवंतीनं जे यश प्राप्त केलं त्याच्या मागे जितकं तिचं त्यामध्ये मेहनत आहे तितकंच मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन तिच्या टीचरचं आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संधी दिली तिला संपूर्ण <laughs> परवानगी घरच्यांनी दिली ते म्हणजे तिचे आई वडील त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल आणि मला सांगा योगा स्पर्धेत आणखी काही आपल्यासोबत चम्मू आहे यांच्याबद्दल म्हणजे येस म्हणजे ही योगाची स्पर्धा अशी असते की प्रत्येक वेगवेगळे वयोगट असतात आता जशी अवंती खेळली बिलो इलेव्हन म्हणजे अकरा वर्षाखालील मुलांमध्ये ती खेळली तसेच आपला जो वेगवेगळे वयोगट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटामध्ये खेळले मी सुद्धा त्यामध्ये भाग घेतलेला फोर्टी फाईव्ह अबाव किशोर गडेकर आहे त्यांनी सुद्धा फिफ्टी अबाव भाग घेतला असे वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये भाग घेतला आणि नुसतंच भाग नाही घेतला तर जिथे आम्ही आपली यशचा जो झेंडा आहे तो गाडून आलो आणि आपल्या भारत मातेचं नाव मानाच्या तुऱ्यावरती खोवून आलो निश्चितच आपण या कॉम्पिटिशन मध्ये गोल्ड प्राप्त केलं यानंतर आपली कुठली तयारी आहे कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये आपण जाणार आहे कशा प्रकारे हां तर म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या स्पर्धा असतात त्यामध्ये तर आम्ही खेळतोच आणि याआधी पण स्टेट आ, स्टेट लेवल नॅशनल लेवल आम्ही खेळलेलं आहेत पण आता याच्यानंतर पुढच्या वर्षी थायलंडमध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे आणि आमचं लक्ष त्या थायलंडकडे आहे आणि तिथे पाच देश मिळून होणार आहे स्पर्धा त्याच्यामुळे खूप मोठा फोकस आम्हाला समोर ठेवायचा आहे की त्याच्यामध्ये आम्ही यायला हवं गोल्ड तिथे पण मिळवायला हवा ट्रॉफी तिथे पण मिळवायला हवी आणि म्हणून मला आता अधिक श्रमाची गरज आहे मुलांनी मला तेवढ्याच यांनी साथ दिली पाहिजे त्यांच्या पॅरेंट्स आणि माझे पॅरेंट्स खूप चांगले आहेत की मी फक्त म्हणायची देर असते की प्रदीप सर आम्हाला इथे जायचं आहे तुम्ही अवंतीला तयार करा बिलकुल सर एका एक पायावर तयार माझ्यासोबत इतका विश्वास आणि हा विश्वास घेऊन मी समोर चालते हा निश्चिताच मॅडमनी खूप छान माहिती आपल्याला दिलेली आहे थायलँड स्पर्धेसाठी तुम्हाला आताच आमच्या अमरावती टुडे न्यूज परिवारातर्फे आणि वरुडकरांतर्फे शुभेच्छा मला मात्र मॅडम हे सांगा की आताचा जो युथ वर्ग आहे तो मोबाईलच्या वेसना आधीन गेलेला आहे आणि त्यांना फारसं खेळाचं महत्त्वच कळत नाही या युवकांना आपण काय संदेश द्याल एक टीचर म्हणून हां तर मी हेच सांगेन की जेव्हा म्हणजे फॉर इंग्रजांनी आपल्यावरती आक्रमण केलं आहे ना तर तेव्हा आपला भारत डिपेंड होता दुसऱ्यावरती आणि पण तेव्हा ते सशक्त होते म्हणून भगतसिंगनी बिलकुल आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं इंदिरा गांधी झाले महात्मा गांधी झाले पंडित पंडि जवाहरलाल नेहरू झाले बाबासाहेब आंबेडकर झाले ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून दिलं मग हे स्वातंत्र्य आपण असंच अबाधित ठेवायला पाहिजे पण नुसतंच आपण डिजिटलच्या आहारी जर नाही तर तुम्ही तुमचं स्वास्थ्य प्रकृती जोपर्यंत तुम्ही स्वस्त ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या ज्या मेंदू मध्ये खूप सारं ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही लोकांना नाही देऊ शकणार म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही स्वतःला फिट ठेवा स्वस्त रहा मस्त रहा आणि तुम्हाला जे पण काय पाहिजे लाईफमध्ये ते तुम्हाला बिलकुल समोर मिळेल कारण मला हा अनुभव आहे की मी याच्यामध्ये काहीच नव्हती मी माझ्याकडे पाहुणे आले तर मला रडायला यायचं की बापरे एवढा मोठा मला स्वयंपाक करायला लागेल भांडे घासायला लागेल कपडे धुवायला लागेल मी कशी करणार पण हे जे पॉझिटिव्हिटी आहे ना ती सगळी योगामुळे येते आणि तुम्ही लाईफमधला कुठलं पण स्ट्रगल बिलकुल न भिता बिंदूकपणे पार करू शकता आणि आपल्या यशाची नौका तुम्ही पार करू शकता आणि तुम्हाला तुमच्या स्वास्थ्यासोबत पब्लिसिटी मिळते यश मिळते आणि लोक पण तुम्हाला खूप लाग करायला लागतात yes. निश्चितच मोबाईलच्या दूर जाऊन खेळाकडे दिलं पाहिजे आणि युवकांना तरी निश्चितच याच्याकडे वळलं पाहिजे अशी प्रतिक्रिया मॅडमने दिली आहे मात्र याच मा बातचीतमध्ये मा अवंतीच्या आई वडिलांशी सुद्धा बातचीत करणं फार महत्वाचं आहे म्हणून आपण त्यांच्या आई वडिलांशी बातचीत करू अवंतीचे वडील प्रदीप काळे आपल्यासोबत आहे मला सांगा मुलीनं इतक्या कमी वयामध्ये इतकं मोठं नाव उंचवलंय आहे कसं वाटते आज म्हणजे आता मला शब्दने सुचत आहे हा व्यक्त करत आहे करता येत आहे की मी काय बोलूच याबद्दल काय की एवढ्या वयात आता बाज स्वतःचं पालते मी या वयात तर काय अजूनहीपर्यंत मला <laughs> त्यामुळं फारच आनंद होता बद्दल अवंतीच्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितलं तर निश्चितच कुठल्या पैशानं हे हास्य आपल्याला मिळू शकत नाही अवंतिका फार लकी आहे की तिने या वयात तिच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हे हास्य आणून दाखवलं तिचं मानावं तितकं कौतुक आपण या ठिकाणी कमीच आहे तिची मम्मी आपल्यासोबत आहे तुमचं नाव हो काय जयश्री प्रदीपराव काय काय वाटते मुलीनं इतकं यश संपादन केलं आणि नेपाळ येथे जाऊन गोल्ड मेडल प्राप्त केलं काय वाटते खूप आनंद होत आहे आणि तिची जी लगन होती योगाच्या बाबतीमध्ये त्यामुळे वाटत होतं की ती नक्की काही अचीव करू शकते आणि तिच्या टीचरचा जो विश्वास होता त्यामुळे त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्यामध्ये यश भेटला खूप आनंद होत आहे कशा प्रकारे त्यांच्या टीचर्सनी त्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल काय सांगा त्यांचे टीचर्स प्रॅक्टिस भरपूर घेतात आणि रविवारला सुट्टी नसते शिवाय त्यांनी योगासाठीच नाही फक्त मुलांना तयार केलं कोणत्या पण कॉम्पिटिशनला जायला कोणत्या पण ट्रीपसाठी जायला कशी तयारी करायची कसं बिहेवियर करायचं कशाप्रकारे राहायचं खूप छोटे छोटे मुलं ते घेऊन जातात पण सगळे मुलं स्वतः स्वतःच तयारी करतात पूर्ण आणि सर्व स्वतः तयारी करतात आणि पूर्ण ट्रेन केलं फक्त योगासाठीच नाही तर पूर्ण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच त्यांनी मुलांची केली असं म्हणू शकतो इतक्या कमी लहान वयामध्ये सर्व मुलांना इतके छान संस्कार देणं निश्चितच हे फार कठीण गोष्ट आहे आणि ते ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटच्या शिक्षकांनी या मुलांना दिलेलं आहे हे सुद्धा वरुडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे अवंतिकाचा भाऊ आपल्यासोबत आहे काय नाव माझं नाव प्रथमेश काळे काय अडचणी गेल्या अवंतीला इतक्या दूर पोहोचण्यासाठी आणि हे यश संपादन करण्यासाठी कसं तिचं नियोजन असावं असत होता आणि तुमची काय मदत तिला झाली नक्कीच तिला खूप प्रयत्न करावे लागले आणि खूप प्रॅक्टिस आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप प्रॉब्लेम्सही आले अभ्यासाचं मॅनेज करावं लागलं सोबत तिला स्कूल ट्यू ति आता योगा क्लास प्रॅक्टिस खूप मॅनेज करावं लागलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पण ती कंटिन्यू करत राहिली कंटिन्यू माझी बहीण फर्स्ट स्टँडर्डपासून ते आता पण कंटिन्यू मॅडम करे जाते योगा करते हेच तिचं कारण आहे खरं कारण कंटिन्युशन दुसरं आणि दुसरं म्हणजे मॅडमचं सपोर्ट अवंतीचं मम्मी पप्पा किंमितच <laughs> <laughs> मार्गदर्शन कितीही चांगलं मिळालं तरी स्वतः आपण किती मेहनत करतो यावर सर्व यश अवलंबून असतं आणि ते अकरा वर्षाच्या वयामध्ये सातवीच्या कक्षेत असताना अवंतिकांना करून दाखवलं हे सुद्धा तिचं कौतुकच आपल्याला या ठिकाणी करावं लागेल अवंतिका यानंतर अवंती नाव आहे काय यानंतर तुला आणखी असं वाटते की कुठं जायचं आहे काय तुला भविष्यात बनायचं आहे मला आता जिथे जिथे कॉम्पिटिशन आहे आणखी मेडल घ्यायचं आहे बघू शकतो अतिशय चांगला कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास या ठिकाणी तिच्या मनामध्ये आहे तिच्या विचारक्षमतेमध्ये आहे त्याचं कारण तिच्या टीचरचं तिच्या शिक्षकांचं ते मार्गदर्शन आहे आपण बघू शकतो आपल्यासोबत संपूर्ण टीम या ऑरेंज सिटी कॉन्व्हेटची आहे आणि सर्वांनीच नेपाळ येथे जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने ते खेळले आणि वरुड तालुक्याचं मान या ठिकाणी उंचवली संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस मध्ये अवंतीनं गोल्ड मेडल प्राप्त केलं सर्व वरुडकरांतर्फे तिला शुभेच्छा देतो आणि तुझ्या पुढील आयुष्यासाठी सुद्धा तुला फार फार खूप खूप शुभेच्छा देतो कॅमेरामॅन हर्षल गोरमाळ्यासह विनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज बोलतो